गुरुस्थान म्हणजे बाबाच्या म्हणजे देहधारी होते त्यावेळेस बाबा माझ्या गुरुचं स्थान आहे म्हणून बाबांनी सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी गुरुवार आणि शुक्रवारी जो ऊस जाळीर त्याचं कल्याण होईल असं बाबांच्या मुखातून उद्गार निघाले होते. म्हणून आजही बाबांच्या गुरुराईंचं स्थान म्हणून त्या अनन्यसाधारण महत्व त्या गुरुस्थानला आहे. म्हणून सर्व भक्त बाबांचे गुरुस्थान म्हणूनच गुरुस्थानमध्ये दर्शन घेतात. त्या ठिकाणी शिवलिंग आहे आणि त्याच ठिकाणी बाबा ज्यावेळेस प्रथम शिर्डीमध्ये आले त्यावेळेस त्या ठिकाणी भुयार दाखवून बाबांनी तो चमत्कार केला होता की त्या ठिकाणी दिवे निघाले आणि रुद्राक्षची माळ गोमुखी आणि पाठ या त्या भुयारामध्ये सर्व लोकांना दर्शन दिसले. आणि तेव्हाच बाबांची उद्गार निघाली की हे असंच जतन करून ठेवा, हे माझ्या गुरुचं स्थान आहे. आज बाबांच्या गुरुपौर्णिमेचा महत्वाचा दिवस म्हणजे मुख्य दिवस. गुरुपौर्णिमेच्या उत्सवाच्या मुख्य दिवशी तर बाबांच्या काकड आरतीनं सुरुवात झाली. काकड आरतीनंतर माननीय अध्यक्षांच्या समवेत विश्वस्त ग्रामस्थ सगळ्या लोकांच्या समवेत अखंडित पारायणाची समाप्ती दर्शक पूजा झाली आणि द्वारकाबाईमधून परत बाबांची मिरवणूक गुरुस्थानमार्गे समाधीमंदिरात आली. बाबांची समाधीमंदिरात आल्यानंतर बाबांचं मंगलस्नान झालं. मंगलस्नानानंतर सर्व साई भक्तांना आपल्या आपल्या गुरुच्या स्वरूपामध्ये दर्शन मिळो अशी प्रार्थना करून माननीय अध्यक्षांच्या हस्ते बाबांची पाद्यपूजा करण्यात आली. गुरुपौर्णिमेचा महत्वाचा दिवस आज मुख्य दिवस असल्यामुळे दुपारी 4 ते 6 गुरुपौर्णिमेचं महत्व विशद करणारं कीर्तन कार्यक्रम आणि आज गुरुपौर्णिमेचा मुख्य दिवस आणि सुवर्णरथाची मिरवणूक. बाबांच्या सुवर्णरथाची 9:15 मिरवणूक निघते. दरवर्षीप्रमाणे गुरुपौर्णिमेच्या दिवशी रात्रभर मंदिर उघडं ठेवलं जातं, परंतु आज बाबा चंद्रग्रहण असल्यामुळे बाबांची रथयात्रा परत आल्यानंतर शेजारती होऊन मंदिर बंद करण्यात येणार आणि दर्शनासाठी रात्रभर मंदिर उघडं न होता दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी अखेरच्या दिवशी बाबांचं मंदिर सर्व भक्तांसाठी खुलं राहील. नाही, बाबांची शेजारतीनंतर आणि काकडारतीपूर्वी जर एकदा ग्रहण आलं तर परंपरेप्रमाणे ते ग्रहण गृहित धरलं जात नाही. त्याप्रमाणे संस्थान परंपरेप्रमाणे शेजारतीहून मंदिर बंद होईल आणि सकाळी 4:00 मंदिर उघडेल.